लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। नमस्कार, मी सुद्धा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। 2 वर्षांनंतर देवस्थान, मंदिर, पर्यटन स्थळ इत्यादी खुले केल्यामुळे आज 9 डिसेंबर परभणी येथे खंडोबा यात्रा निमित्ताने खंडोबा मंदिर आणि परिसर भाविक भक्तांनी गजबजून केला होता। जगभरासह भारतामध्ये गेल्या 2 वर्षात कोरोनाने हाहाकार घातल्याने जनजीवन विस्कळीत होऊन मोठ्या प्रमाणात मानवी हानी झाली आहे, तर शेकडो कुटुंब उघड्यावर आली। या सर्व परिस्थितीमध्ये देवस्थान, मंदिर, पर्यटन स्थळ सुद्धा शासनाने बंद केले, त्यामुळे लहान मोठ्या व्यवसायांवर कोरोनाने कुऱ्हाडच घातली। परंतु आता मंदिर खुली झाल्याने परभणी येथील खंडोबा यात्रा निमित्ताने खंडोबा मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी केली होती। यावेळी दैवत खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्याचे दिसून आले। यावेळी तेथे आलेल्या भाविक भक्तांच्या भावना जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी एलआर कदम यांनी, पाहूयात। मागील 2 वर्षापूर्वीपासून कोरोनाच्या महामारीने ग्रासलेल्या या महाराष्ट्र राज्याला नव्हे तर अखंड भारताला त्या महामारीच्या कालखंडामध्ये कुठल्याही प्रकारची यात्रा, कुठल्याही प्रकारच्या कार्यक्रमाला शासनाने निर्बंध घातले होते। मागील काही दिवसापूर्वी शासनाने ते निर्बंध उठवण्याचे आदेश शासन प्रशासनाला दिले आणि आता काही छोट्या मोठ्या यात्रा, काही कार्यक्रमाला परमिशन शासनाने दिलेली आहे। परभणी शहराचं हे ग्रामदैवत श्री खंडेराया त्याची आज जत्रा, त्या जत्रेनिमित्त शासनानं आज दरवाजे खुले केल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे। 2 वर्षापासून ह्या कोरोनामुळे बंद होतं, आता थोडं शिथिल झाल्यामुळं खंडोबाची यात्राही भरली आहे, यात्रा गजबजली आहे। लहान बालक, महिला या बऱ्याच संख्येने मंदिरामध्ये दर्शनासाठी उपस्थित झाले आहेत आणि व्यवस्थित दर्शन झालं आहे आणि हे पाहून बरं वाटतंय, कारण आपण ह्या कोरोनामुळं फार लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं, त्यामुळे मंदिरात दर्शन झालं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडत आहेत ही ईश्वराची कृपा आहे। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी एलआर कदम, परभणी। लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ।